ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी शासनाच्या वटहुकुमाची होळी, भाजपाचे प्रांत कार्यालयासमोर निदर्शने। इचलकरंजी शहरात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरी विधेयक वटहुकूम काढून महाराष्ट्र शासनाने राज्यात त्या विधेयकावर बंदी घातल्याच्या निषेधार्थ प्रांत कार्यालयाबाहेर राज्य शासनाच्या वटहुकुमाची होळी केली। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली। मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी नवीन शेतीविषयक कायदा देशामध्ये लागू केला। हा कायदा संपूर्ण देशासाठी लागू असल्यामुळे प्रत्येक राज्याने आपल्या राज्यामध्ये लागू करणं बंधनकारक आहे। मात्र महाराष्ट्र सरकारने या कायद्याच्या विरोधात वटहुकूम काढून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे, त्यामुळे या वटहुकुमाचा भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर यांच्या वतीने होळी करण्यात येत असल्याचं अनिल डाळ्या म्हणाले। यावेळी ज्येष्ठ भाजप नेते धोंडीराम जावळे, पुंडलिक भाऊ जाधव, नगराध्यक्ष अलका स्वामी, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, विजया पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अजित मामा जाधव आदींनी मनोगत व्यक्त केली, तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।